पाठावर परीक्षेमध्ये कोणकोणत्या प्रकारचे प्रश्न येऊ शकतात हे आपण अभ्यासणार आहोत. हा पाठ सोपा होण्यासाठी आपण या पाठाचे 6 भाग करूया. 6 भागामध्ये आपण सविस्तरपणे प्रत्येक भागाची आपण माहिती घेणार आहोत. तर यामध्ये पहिल्या भागामध्ये आपण पाहूया की थोडी आठवीया या उपघटकामध्ये मागील इयत्तेमध्ये तुम्ही जे शिकलेलं आहात त्याची थोडक्यामध्ये आपण उजळणी करूया. यामध्ये उजळणीमध्ये पहिला प्रश्न जर विचारत झाला तर एखादा पदार्थ प्रवाहित केव्हा होतो, कोणताही पदार्थ असू द्या तो प्रवाहित केव्हा होतो, जोपर्यंत त्याला ऊर्जा मिळत नाही, ऊर्जा मिळाल्यानंतर तो पदार्थ प्रवाहित होतो हे आपल्याला माहीत आहे. प्रवाहित होतो म्हणजे नेमकं काय होत असतं, तर तो पदार्थ आपली जागा बदलतो, एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी जात असतो. तर या प्रवाह निर्मितीसाठी कोणकोणत्या विसंगती कारणीभूत ठरत असतील, तर यामध्ये पदार्थाचे वजन आणि वाऱ्याची दिशा ह्या विसंगती कारणीभूत ठरतात. तर दुसरा जो आपला उपघटक आहे करून पहा, यामध्ये आपण एक प्रयोग करूया. हा प्रयोग करायचा कशासाठी, तर आपल्याला प्रवाह निर्मिती कशा प्रकारे घडते, प्रवाह निर्मिती कशी होते हे अभ्यासण्यासाठी आपण एक प्रयोग करूया, जेणेकरून तुम्हाला प्रवाह निर्मिती कशी होते हे लक्षात येईल. यासाठी आपल्याला काही साहित्य लागणार आहे. या साहित्यामध्ये आपल्याला एक धातूचा मोठा ट्रे लागणार आहे, एक स्पिरिटचा दिवा लागणार आहे, त्याचबरोबर पाणी आणि पाण्यावर तरंगतील अशा टिकल्या ह्या गोष्टी आपल्याला लागणार आहे. तर मग हा प्रयोग करताना आपल्याला काय करायचं आहे, धातूचा ट्रे घ्यायचा आहे. या धातूचा ट्रे मध्ये पाणी ओतायचंय. पाणी ओतल्यामुळे पाणी सुरुवातीला हलणार आहे, इकडून तिकडे होणार आहे, हे पाणी स्थिर होऊ द्यायचं आहे. पाणी स्थिर झाल्यानंतर त्यावरती पाण्यावर तरंगणारे टिकल्या टाकायचे आहे. पाणी स्थिर असल्यामुळं त्या टिकल्या सुद्धा काय होतील, स्थिर होतील. त्यानंतर या ट्रेला स्पिरिटच्या दिव्याच्या सहाय्याने उष्णता द्यायची आहे. उष्णता दिल्यानंतर ह्या टिकल्यामध्ये आणि पाण्यामध्ये थोडासा बदल होणार आहे. पाण्यावरच्या टिकल्या ह्या वर्तुळाकार गोल गोल फिरू लागणार आहेत. तर ह्या वर्तुळाकार गोल गोल फिरणार आहेत कशामुळे फिरणार आहे, तर त्यातलं पाणी, त्या खालचं पाणी सुद्धा वर्तुळाकार फिरत असल्यामुळे त्या टिकल्या सुद्धा फिरणार आहेत. हे कशामुळे होत असेल यावर जर आपण निरीक्षण केलं, काही आपल्याला निष्कर्ष काढले, तर निष्कर्ष आपला असा काढता येईल की ज्या वेळेस पाण्याला उष्णता दिली ते पाणी गरम झालं, आणि पाणी ज्यावेळेस गरम होतं त्याची घनता कमी होते हे आपल्याला माहीत आहे. थंड पाणी गरम पाण्याच्या जागी येतं आणि गरम पाणी थंड पाण्याच्या जागी जातं, म्हणजे अशा पद्धतीने हे चक्र सुरू राहतं. चक्र सुरू झालं म्हणजे ते टिकले सुद्धा वर्तुळाकार आकाराने फिरत राहतात. एवढं आपल्याला असा निष्कर्ष काढता येईल की ज्यावेळेस पाण्याला उष्णता मिळाली त्यावेळेस त्या पाण्याने आपली जागा बदलली, म्हणजे प्रवाह निर्मिती झाली. प्रवाह निर्मितीसाठी सगळ्यात मुख्य घटक आहे की उष्णता. ज्यावेळेस पाण्याला उष्णता मिळते त्या ठिकाणी प्रवाह निर्मिती होते. पॅसिफिक महासागरामध्ये जी घटना घडलेली आहे ते आपण पुढील भागामध्ये पाहणार आहोत. तर चला मित्रांनो आपण पुढचा घटक पाहूया.